माझं हेच म्हणायचं अर्थ आहे की तुम्ही महाराष्ट्रात हे उदारीकरण कशासाठी करताय? तुम्हाला जर खऱ्या अर्थाने अभिवादन करायचं असेल, तुम्ही शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करा ना. ज्याप्रमाणे पूर्वी बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी महाडला गेले होते, त्यावेळी त्यांनी जाऊन रायगडला जाऊन तिथं असे झुडपं होते, त्या अडचणीत जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून कोणाचं तरी काही उदारीकरण करणं आणि कशासाठी, म्हणजे हे तुम्ही नाकारू शकता का की शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त अपमान किंवा शिवाजी महाराजांना मारण्याचा सुद्धा नियोजन ह्या माणसाने केलं होतं, और त्या माणसाने संभाजी महाराजांची हत्या केली, खून केला, ताराराणीने 7 वर्ष 1707 लढा दिला, या माणसाचं उदारीकरण महाराष्ट्राने करावं? एकदम चुकीचं.